अमित शहा 8 सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर, शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आढावा घेणार असल्याची माहिती. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरून वडेट्टीवारांचा निशाणा, शिंदेच्या नावानं भाजप मत मागणार, भाजपकडे आता चेहराच उरलेला नाही, वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टीका. मिल कंपाऊंडचं आता फायर ऑडिट करा, कमला मिलच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरेंची मागणी, तर याबाबत आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचीही माहिती. पंढरपूरमध्ये पवारांचा राजू शेट्टींना दणका, स्वाभिमानी संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश. वाडाच्या 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबरला सोडत, लॉटरीची मुदत वाढल्यानंतर आता सोडतीचं वेळापत्रक जाहीर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोडत निघणार. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते विरार 5व्या आणि 6व्या मार्गिकेला हायकोर्टाचा हिरवा कंदील, कामात अडथळा ठरणारी 2612 कांदळवनं तोडण्याची परवानगी. 6 वर्षांनंतर राज्यातली मोठी धरणं यंदा 100% भरली, उजनी, कोयना, जायकवाडी, वैतरणा धरणांचा साठा पूर्ण क्षमतेनं भरला, नागरिकांची पाण्याची चिंताही म्हटली. हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे हळदीचं मोठं नुकसान, सेनगाव वसमतसह हिंगोली तालुक्यात 1000 हेक्टरवरच्या शेतातील हळदीची रोपं गेली पाहून. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या तडाख्यामुळे भाज्यांचे दर कडाडले, कोथिंबिरीची जुडी 60 रुपये तर मेथी 20 रुपये, लसणाचे दर 400 रुपये प्रति किलोवर. मिरवणुकीत कर्कश डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांवर पुणे पोलीस कारवाई करणार, 21 सप्टेंबरपर्यंत नियम लागू.